पारनेर तालुक्यातील वासुंदेजवळ वडगाव फाट्यावर पिकअप बोलेरो आणि मोटारसायकल यांच्यात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झालेत योगेश अशोक मधे आणि सुनील बाळू दुधवडे हे दोघं टाकळी डोकेश्वर येथून घरी जायला निघाले होते वडगाव सावताळ फाट्याजवळ समोरून येणारी एम एच सोळा किंवा एकाहत्तर एकोणसाठ या पिकअप बोलेरोला एम एच ए झेड तेरा पंचेचाळीस या मोटारसायकलची जोरदार धडक बसून योगेश मध्ये वय बावीस आणि अनिल दुधवडे वय वीस यांचा जागीच मृत्यू झाला तर पिकअप बोलेरोचे मालक आणि चालक या ठिकाणावरून पसार झाले ढवळीराम बबन केदार यांच्या फिर्यादीवरून टाकळी डोकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला रात्री उशिरा टाकळी डोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस सहाय्यक फौजदार माळवदे पोलीस हेड कॉन्स्टेबल भवर पोलीस कॉन्स्टेबल शेलार पोलीस कॉन्स्टेबल लटके पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे हे करत आहेत सी चोवीस तास साठी प्रतिनिधी विनोद गायकवाड पारनेर